परीक्षेला वाचवण्यासाठी राज्य सरकारने सर्व माध्यमांच्या शाळा महाविद्यालयात बारावी पर्यंत मराठी भाषा अनिवार्य करावी अशी मागणी नवनिर्वाचित संमेलन अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केली के आहे बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत देशमुख विजयी झालेत निकाल जाहीर होता श्रीनिवास गार्डन या त्यांच्या निवासस्थानी निवास देशमुख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला कोणी पुष्पगुच्छ देऊन तर कोणी पेढे देत त्यांना शुभेच्छा देत होते प्रत्येकाच्या शुभेच्छा देशमुख आपुलकीने स्वीकारत होते त्यानंतर त्यांनी माध्यमांशी वृत्तसंवासातला मराठी भाषा संपली तरी आपली संस्कृतीच धोक्यात येईल त्यामुळे ती जपली पाहिजे तसे वातावरण निर्माण झाले पाहिजे त्या दृष्टीने मराठी अनिवार्य करण्यासाठी पाऊल उचलायला हवं असं ते म्हणाले ही निवडणूक पंचरंगी झाली असली तरी आम्ही सगळे एकमेकांचे चांगले मित्रच आहोत कोणीही कोणावर चिकलफेक केली नाही आपापले कार्य समोर ठेवून आम्ही मतदारांना सामोरं गेलोत अधिक मतदारांनी माझ्या बाजूने कोल दिला तो मी आनंदाने आणि नम्रपणे स्वीकारतो पण ही निवडणूक प्रक्रिया आतून बाहेरून पाहिल्यानंतर आता ती बदलायला हवी असं माझं स्पष्ट मत आहे काळानुसार बदल हा झालाच पाहिजे इतकी मोठी निवडणूक आणि मतदार का सर्व आजीव सवासद मतदार का नको असे वेगवेगळे मुद्दे मांडले जात आहेत ठोस पर्याय आता पुढे आला पाहिजे असं मत देशमुख यांनी यावेळी व्यक्त केलंय मला ज्यांनी ज्यांनी सहाय्य केलं मदत केली त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि अत्यंत विनम्रपणे एक साहित्य उपासक म्हणून मी हा विजय स्वीकारत आहे आणि माझ्या जबाबदारीची वाढ झाली असं मी समजतो कारण ज्या बडोदे शहरामध्ये काही वर्षापूर्वी काही शत दशकापूर्वी नची केळकर साहित्य सम्राट हे अध्यक्ष होते त्याच शहरामध्ये मी अध्यक्ष होत आहे त्यामुळे मी विनम्र आहे आणि माझ्या जबाबद्याची वाढ झाली असं समजतो आणि त्या दृष्टीनंच मी पुढील वाटचाल करणार आहे मी एक कार्यकर्ता लेखक म्हणून आत्ता पण काम केलेलं आहे आणि पुढील काळामध्ये मी कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून काम करेन आणि मराठी भाषा संस्कृती आणि साहित्याचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये निश्चितपणे काही ठोस काम करेल कारण माझी प्रशासकीय जी पार्श्वभूमी आहे तिचा वापर करून आणि माझी साहित्यिक प्रतिभाचा संगम करून मी अधिक भरीव काम करू शकेन आणि शासन आणि महामंडळ शासन आणि मराठी ब्रहन महाराष्ट्र ह्यांच्यात मी दोवा म्हणून काम करेन आणि हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत मराठी भाषेची गळचिपी आहे मराठी शाळा बंद पडणं आहे अभिजात भाषा मराठी दर्जा असेल आणि ब्रहन महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी जे स्थान कमी होत चाललेलं आहे त्यांना जी विवंचना आहे ज्यांना अडचणी आहेत ह्या सर्व प्रश्नी माझ्या मनात काही कल्पना आहेत त्या पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे मराठी भाषा ही जागतिक कशी होईल आणि मराठी किमान भारतीय भाषा कशी होईल आणि मराठी साहित्य उत्तमोत्तम पद्धतीनं देशपातळीवर हिंदी कसं जाईल ह्याचा मी प्रयत्न करणार आहे